नुकताच बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा झाला होता. त्या मेळाव्यास उपस्थित राहून धनंजय मुंडे यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन तेथील कार्यक्रमात बोलताना दिले होते. सीमेतल्या आमच्या माणसासाठी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तर आम्ही कायदा हातात घेऊ, पण आता हा अन्याय सहन होणार नाही. कर्नाटक सरकारची इथली वळवळ महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेने दाबायची गरज आहे. हो, ही सरकारची जबाबदारी, ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीची जाणीव मी करून देणार आहे. आज विधिमंडळाचं संबंध विधिमंडळ आज तुमच्या लढाईमध्ये सहभागी आहे. मी उद्या मुंबईला जाणार आहे आणि गेल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे आणि मुख्यमंत्र्याला सांगणार आहे की कधी तुम्ही दिल्लीत जाऊन वकिलाची बैठक या सगळ्या समितीला सोबत घेऊन अनिश्चित वकिलासोबत बैठक नको. जर त्यावेळेस ठरलंय की भाषेप्रमाणे भूभाग प्रमाण बहुसंख्याने राज्य निर्माण करायचं आणि त्या नियमात जर आम्ही बसत असलो तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षासहित आपल्या एकत्रित समिती सहित दिल्लीतल्या वकिलाची भेट तर घेतलीच पाहिजे, पण देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा आमच्या या लढाईची आणि आमच्या बलिदानाची जाणीव करून द्यावी लागेल. आणि राज्य सरकारने नाही केलं तर ते कसं करायचं हे मलाही माहिती आहे, करावं लागेल. आज हे व्यासपीठ वेगळं आहे, आज संबंध महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, कारण ही लढाई आता तुमच्या एकट्याची नाही. मी विश्वास देतो ही लढाई तुमची एकट्याची नाही. त्यानुसार त्यांनी आज मुख्यमंत्र्यांशी मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन मराठी सीमाभाषिकांचे प्रश्न, अडचणी, त्यांच्या समस्या व व्यथा, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा व्यक्त करणारे 3 पानी सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह 850 गावातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेला अत्याचार, दडपशाही, मराठी भाषेवरील अन्याय व मुस्कटदाबीची गंभीर दखल घेऊन सीमा भागातील मराठी जनतेला न्याय व महाराष्ट्रात सामील होण्याच्या त्यांच्या लढ्याला पाठिंबा व बळ द्या अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी 3 पानीपत्र मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा, बँकिंग, लाईफ इन्शुरन्स, रिअल इस्टेट, पॅन कार्डची सुविधा, शिक्षण, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जनरल इन्शुरन्स, विमान, रेल्वे, बस तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. टोल फ्री नंबर 1800-212-4050. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.